హార్ట్ఫుల్నెస్ సంస్థ మరియు శ్రీ రామచంద్ర మిషన్ వీరి తరఫున జనవరి 3వ తేదీ నుండి నిశ్శుల్కంగా ధ్యానోత్సవ కార్యక్రమాన్ని ఏర్పాటు చేశారు. सोलापुरात 3 ते 5 जानेवारी दरम्यान हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी 5:30 ते 7:30 वाजेपर्यंत निःशुल्क ध्यानोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या ध्यानोत्सव कार्यक्रमाचा लाभ सोलापूरकरांनी घ्यावा असं आवाहन उमाकांत कोंढापुरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केलंय. हुतात्मा स्मृती मंदिर येथे संध्याकाळी 5:30 ते 7:30 या दरम्यान तर त्यासाठी सोलापुरातील सर्व नागरिक बंधू भगिनी या सर्वांना आवाहन केलं जात आहे की ह्या ध्यानाचा ध्यानोत्सवामध्ये ध्यान कसं केलं पाहिजे त्याची शास्त्रोक्त पद्धतीचं ज्ञान आपण सर्वांनी घ्यावं आणि आपल्या जीवनामध्ये ध्यानाला एक महत्त्वाचं स्थान द्यावं आणि आपल्या त्या तणातणीच्या जीवनामध्ये जो मानसिक शांतता आहे आणि प्रत्येकाच्या आपल्या जीवनामधील जे काही समस्या आहेत त्याला अत्यंत समर्पकपणे आपण सामोरं जायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण ध्यानातून हे कसं आपण मिळू शकतो हे त्या ध्यानाच्या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे. आणि 1945 पासून ही संस्था काम करते विनामूल्य, कुठल्याही प्रकारचं याला फीज नाही, आयुष्यात कधी फीज असणार नाही आणि यापूर्वी सुद्धा नव्हतं. हे मोफत अशा प्रकारचं सेवा देते. जवळपास संपूर्ण भारतभरामध्ये 13,000 प्रशिक्षक याचं काम देत हे करतात. स्वतः वैयक्तिक लेवलात त्यांनी ध्यान हे करणं शिकवतात. सोलापुरात जवळपास 20 ते 25 हजार विद्यार्थ्यांना आतापर्यंत हे ध्यान शिकवलं गेलं आहे. इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज इथे सर्व ठिकाणी. यावेळी पवन टिकदर, दत्तात्रय गायकवाड, पुरुषोत्तम चन्ना आदी उपस्थित होते.